मुलांनो, जगदीश खेबुडकर यांचा आपण आता परिचय करून घेतला. त्यांचे विविध पैलू आपण पाहिले. अतिशय कष्टमय प्रवास त्यांनी केलेला आहे आणि त्याबरोबर त्यांनी अभंग गाणी लावण्या हे सगळे लिहिले हे आपण पाहिले आहे. आजच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रसिद्ध चित्रपट आराम हराम आहे, यातले अतिशय गाजलेले आणि लोकप्रिय गाणे झेप के रे पाखरा सोळी सोन्याचा पिंजरा. मुलांनो, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ही कविता घेण्याचं अजून एक दुसरं कारण असेल की तुमच्याकडे स्वसामर्थ्य आहे, स्वकर्तृत्व आहे आणि तुम्हाला आता इथून पुढे खूप मोठी भरारी घ्यायची, आपल्याला उंच उंच झेप घ्यायची आहे आणि मग असं अडकून पडून चालणार नाही. म्हणून कवी सांगताय, आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. झेप म्हणजे भरारी. इथे आपल्याला कवीनी पाखरा हे प्रतीकात्मक रूप वापरलं आहे. हे कोणाचं रूप वापरले? हे मानवाचं, हे माणसाचं. या चित्रपटातील हे जे गाणं आहे, एक ऐतखव आणि आळशी नायकासाठी हे गाणं गायलेलं आहे की हे माणसा तू इथून बाहेर पड, सुखाचा त्याग कर. पण मुलांनो, हे गाणं फक्त त्या आळशी नायकाला असं नाही आहे, हे सर्वसामान्य माणसाला हे गाणं गायलेलं आहे. यातून ते संदेश देत आहेत आपल्याला. म्हणून ते म्हणत आहेत, सोडी सोन्याचा पिंजरा. सोन्याचा पिंजरा म्हणजे काय? सोन्याचा पिंजरा म्हणजे लौकिक सुख, संपत्ती, धन, पैसा, मोह, माया, ह्यामध्ये तो इतका अडकला आहेस, ह्या पारतंत्र्यात तू आहेस. उदाहरण घ्यायचं तर आपल्या घरातलंच घ्या. घरामध्ये आपलं स्वतःचं घर आहे, गाडी, बंगला, घरामध्ये सगळी लौकिक सुख आहे, पण यामध्ये तू अडकलायस. तर हे माणसा तू यातनं बाहेर पड. ही सगळी सुखं आहेत ही तुला घातक आहे, ही सफलतेची नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू अडकलायस. अशा ह्या विनाशी गोष्टीमध्ये तू अडकू नकोस. तुझ्या अंगात ताकद आहे, क्षमता आहे, तुझी तू क्षमता ओळख, स्वकर्तृत्वावर तुझा तू बाहेर पड. आणि असं म्हणून आपल्याला कवी पुढे सांगताय, तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलूप झाली काया हा कुठवर घेसी वेड्या आसरा. किती अर्थपूर्ण शब्द आहेत बघा मुलांना यामध्ये. तुझ भवती वैभव माया, तुझ्या भोवती वैभव आहे, माया. माया म्हणजे त्यांनी पैसा, धन, संपत्ती यासाठी हा शब्द वापरलाय. तुझ्या भोवती माया, पैसा, धन, संपत्ती इतकी सुख आहे की त्या सुखात तू लोळलेला आहेस. यामुळे तुला आजूबाजूचे भान राहत नाही आणि यामुळे तू सुस्तावला आहेस, आळशी झालायस. सुख लोलूप झाली काया. सुख लोलूप म्हणजे सुखाने तुला इतकं घेरले, सुखाने तू भरलेला आहेस, सुस्तावलेला आहे. तर हे मानवा असं करू नको, तू यातनं बाहेर पड. काहीतरी आपण वेगळं करतोय असं तू हे जगाला दाखव, स्वतःला सिद्ध कर. आणि हा आश्रय तू किती दिवस घेणार आहेस? हा किती कुठवर घेई आसरा, हा जो आश्रय आहे हे तू जे अवलंबून राहतोयस हे कुठपर्यंत तू घेणार आहेस? तेव्हा हे तू जागृत हो, ह्या सुखाचा त्याग कर आणि ह्यातनं बाहेर पड. तुझ्या भोवती खूप सगळी पैसा, धन, पुन्हा पुन्हा तुम्हाला कवी हेच सांगताय की पारतंत्र्यात अडकू नको, स्वसामर्थ्यावर, स्वबळावर तू बाहेर. आणि असं म्हणून आपल्याला कवी अजून सुचवत आहे, तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडून या सरिता सागरा. परमेश्वराने तुला पंख दिले, पाखराला पंख दिले, ते पंखाच्या सहाय्याने ते आकाशात भरारी मारतो, झेप घेतोय. तसंच तुला सुद्धा पंख, तुझे पंख म्हणजे दोन हात आहेत, तुझ्या मनगटामध्ये ताकद आहे, हे तू ह्याचा वापर कर आणि आकाशात भरारी घे. पुन्हा पुन्हा कवी आपल्याला हा संदेश देत आहे. दरी डोंगर हिरवी राणे, दरी डोंगर हिरवी राणे ह्याला हे अडथळा म्हणताय. हा अडथळा आहे तुझ्या मार्गामध्ये, ही संकटे तुझ्यावर येणारच आहेत, पण ह्या संकटावर तुला मात केली पाहिजे. हे दरी डोंगर, हे सगळे अडथळे, ही संकटे, यातनं तुला पार पडायचे. जा ओलांडून या सरिता सागरा.
हे सगळं तू ओलांड, हे सगळं पार कर, ह्याच्यामध्ये अडकू नको. कारण ही सगळी संकटं तुझ्या मध्ये मध्ये येणार आहेत, यातून तुला तारून न्यायचं आहे. आणि हे सगळं तू ओलांडून साता समुद्राच्या पलीकडे जा, सागराच्या पुढे जा, ह्याच्यामध्ये तू भवसागरात अडकू नकोस. कवी आता आपल्याला पुढं काय सांगताय ते आपण पुढच्या कडव्यात पाहूया.